स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेच्या 23 सप्टेंबरच्या भागात आप्पा आईला अविनाशला काही टेन्शन आहे का असं विचारतात. तेव्हा आई त्यांच्याशी खोटं बोलते आणि तसं काहीच नसल्याचं सांगते. तेव्हा आप्पा असं काहीही असलं तरीही मला सांग असं म्हणतात. तितक्यात यश तिथे येतो. तेव्हा आप्पा स्वतःच्या खोलीत निघून जातात. त्यानंतर आई यशला लवकरात लवकर अविनाशचं कर्ज फेडण्यासाठी काहीतरी व्यवस्था करायला सांगते. यश तो काहीतरी व्यवस्था करेल असं म्हणतो, मात्र त्याआधी अविनाशशी बोलून कर्जाची नेमकी रक्कम विचार असं म्हणतो. आई तयार होते. इकडे आजी आणि ईशा गप्पा मारत असतात. तेव्हा ईशा तिच्याशी बोलता बोलता बाकीचं काम सुद्धा आटपत असते. ईशा तिला भविष्याचे भास होतात असं म्हणते. तेव्हा आजी मुद्दाम तिला संजना आणि अनिरुद्धचं लग्न मोडलंय असा भास होऊन दे असं म्हणते. ईशा काही भांडी दुसरीकडे नेऊन ठेवत असताना निखिल बाहेरून पळत येतो आणि त्याचा धक्का ईशाला लागतो. तिच्या हातातली सगळी भांडी खाली पडतात. तेव्हा ईशा चिडते आणि निखिलला बावळट असं म्हणते. संजना ऐकते आणि ईशावर खूप ओरडते. निखिलला असं काहीही बोलायचं नाही, तोही या घराचा भाग आहे असं म्हणते. त्यांच्या भांडणात आजी मध्ये पडते आणि संजनाला ओरडते. सतत घरावर हक्क का दाखवतेस, निखिल या घराचा भाग आहे तर त्याच्यावर आमचा हक्क नाही का असं विचारते. तीही तिच्या मुलाशी वाईटच वागते याची जाणीव तिला करून देते. ईशा सुद्धा आजीची साथ देते, पण संजना कुणाचंच ऐकत नाही. ती त्यावरून आजीशी भांडण करते. आई मध्ये पडते आणि त्या दोघींनाही शांत बसायला सांगते. ती ईशाला संजनाशी कसंही बोलण्यावरून ओरडते. संजना आजीला ईशाने काहीही भविष्यवाणी केली तरी माझं आणि अनिरुद्धचं लग्न मोडणार नाही असं म्हणते आणि अनिरुद्ध जवळ तक्रार करते. संजनाच्या बोलण्यावरून अनिरुद्ध आजीला ओरडतो. तुम्ही सतत तिच्याशी असं वागू नका असं म्हणतो. तो ईशाला सुद्धा संजनाशी भांडण करण्यावरून ओरडतो. तुझं तिच्याशी पटत नसेल तर तिला अवॉइड कर असं म्हणतो. तो आजीला सुद्धा संजना तिच्या हक्कासाठी भांडते असं म्हणतो. तेव्हा आजी या घरावर फक्त तिच्या एकटीचा हक्क नाही तर सगळ्यांचा हक्क आहे असं म्हणते. या घरासाठी तू जे काही केलेस याची आम्हाला जाणीव आहे, म्हणून आप्पांनी तुला घराबाहेर काढलं नाही असं म्हणते. पण अनिरुद्ध काहीही न ऐकून घेता निघून जातो. संध्याकाळी भजनाची तयारी सुरू असते तेव्हा संजना त्यावरून कटकट करते, पण आई तिला समजावते. घरात गणपतीच्या दिवशी भजन करण्याची आजीची इच्छा होती असं म्हणते, पण संजनाला हे आवडत नाही. ती लवकर सगळा कार्यक्रम आटपायला सांगते. उद्या तिला ऑफिसला जायचंय असं म्हणते. विसर्जनाच्या दिवशी संजनाने ऑफिसला जाणं आजीला पटत नाही. तितक्यात भजनी मंडळातल्या बायका येतात. तेव्हा संजना स्वतःची ओळख देशमुखांची सून अशी करून देते. तेव्हा आजी मुद्दाम अरुंधती सुद्धा आता इथेच राहते आणि कायमच इथे राहणार असं त्या बायकांना सांगते. याचा संजनाला राग येतो. त्यानंतर घरात आलेलं भजनी महिला मंडळ भजनाचा कार्यक्रम सुरू करतात. इकडे स्वतःच्या खोलीत संजना घरात सुरू असणाऱ्या भजनावरून कटकट करते. या मालिकेच्या आगामी भागात अरुंधती देवाजवळ भजन म्हणते आणि अनिरुद्ध तिची साथ देतो. या सगळ्याचा संजनाला खूप राग येतो. संजनाच्या या वागण्याचा देशमुखांवर काय परिणाम होणार, मालिकेत आता नवीन काय ट्विस्ट येणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.